या पद्धतीने महाराष्ट्र सुरक्षा मंडळ एमएसएफच्या धर्तीवर आपण ऊर्जा विभागाद्वारे उपकंपनी स्थापन करून वीज केंद्रातील कामगारांना नॉन मस्टर रजिस्टर या पद्धतीने समाविष्ट करणार आहात का? वीज मंडळातील शिकाऊ उमेदवारांना भरती करता देण्यात येणारी वयोमर्यादा व सवलत यांना विशेष आरक्षण लागू करणार आहात का? नंबर 3, राज्य शासनाच्या विमा संचालनामार्फत ₹10 लाख एवढा जोखीम विमा कंत्राटी कर्मचाऱ्यांना विभागाकडून देऊ शकणार आहात का? सन्माननीय सदस्य प्रवीण दटकेजींनी जो प्रश्न या ठिकाणी विचारला आहे, प्रवीणजी, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जे जवळपास 37,000 पद जे रिकामे आहेत ते आपले परमनंट पद आहे, त्याच्यावर आपण कंत्राटी घेतलेले नाही आहे. ती पदं भरण्याची कारवाई आता आपण सुरू केलेली आहे, त्याचे आपण काही आदेश देखील काढलेले आहेत. काही मागच्या काळात बावनकुळे साहेब ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस त्यांनी काही त्याची कारवाई केली, मग 19 मध्ये ती अडकली होती, ती आता कारवाई पूर्ण होते आहे. आपण जो विषय या ठिकाणी सांगितलेला आहे याच्यामध्ये जे कंत्राटी पद्धतीनं परमनंट आपण काही ठिकाणी कंत्राटी पद्धतीचे लोक काही कामांकरता घेत असतो, तर त्या संदर्भातला विषय आपण या ठिकाणी मांडलेला आहे. जी सूचना आपण केली आहे ती सूचना मला एका अर्थानं योग्य वाटते की हे जे कंत्राटी कर्मचारी आहेत या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं किंवा त्यांच्या एकूण एम्प्लॉयमेंटच्या कंडिशन्सच्या दृष्टीनं काही ना काही व्यवस्था केली पाहिजे. त्यामुळे आपण जसं सुरक्षा महामंडळासारखं याला काही करता येईल का, तर ही बाब आज तपासून पाहिली जाईल आणि यामध्ये कशा प्रकारे त्यांना सर्व प्रकारच्या सुरक्षा देऊन आणि जरी ते कंत्राटी असले तरी त्यांचं शोषण होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था, मग विम्याचा त्यांना सहभाग असेल किंवा विम्याची त्यांना मदत असेल, या सगळ्या गोष्टी निश्चितपणे तपासून पाहिल्या जातात. जेव्हा जेव्हा आपण भरती कराल तेव्हा जे आयटी आणि अप्रेंटिस याच्यामधले आहे किंवा ज्यांना जे अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करतात त्यांना प्रत्येक वर्षी 5 मार्क 25 मार्कांची तरी कमीत कमी यांना सवलत दिली तर हे त्या नोकरीच्या याच्यामध्ये येतील. जसं आपण प्रकल्पग्रस्ताला दिलं तसं कंत्राटी कामगारांना देता येईल का याचा विचार सरकारने करावा. सन्माननीय बावनकुळे साहेबांनी अतिशय चांगली सूचना दिली आहे. फक्त दरवर्षीचे 5 मार्क म्हणजे 25 मार्क त्याने लेवल प्लेइंग फील्ड राहील का हा प्रश्न त्यात निर्माण होतो, त्यामुळे त्यांना प्राधान्य मिळालंच पाहिजे. त्या दृष्टीने ते मार्क किती असले पाहिजे याचा एकदा साकल्याने विचार करू, एक लेवल प्लेइंग फील्ड आपल्याला तयार करावी लागेल. मात्र त्यांना प्राधान्य मिळण्याच्या दृष्टीने त्यांना काही अधिकचे मार्क देण्यात यावेत या संदर्भात सरकार निर्णय करेल. असं बरेचदा लक्षात येतं की हे जे कंत्राटी कर्मचारी असतात सरकारकडनं किंवा त्या कंपनीकडनं जे वेतन त्यांच्या नावाने मिळतं तेवढं वेतन त्यांना पूर्ण दिलं जात नाही आणि म्हणून या संदर्भात मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आम्ही अशी व्यवस्था उभी करू की थेट त्यांच्या खात्यामध्येच ते वेतन गेलं पाहिजे. अशा प्रकारची याच्यामधली अडचण एवढीच आहे की आपल्या खात्यातनं त्यांच्या खात्यात गेलं की लगेच ते सरकारी कर्मचारी होतात, त्याच्यामुळे इंटरमिजिएटरी काहीतरी ठेवावं लागेल. पण ते इंटरमिजिएटरी काय ठेवायचं कायद्याच्या परिभाषेत समजून ते आपण ठेवू, पण त्यांच्या खात्यातच ते पैसे गेले पाहिजेत अशी काही ना काही व्यवस्था ही आपण उभी करू आणि जे कुशल आहेत त्यांना जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं तसं थोडे ऍडिशनल मार्क्स देऊन, आता खूप मोठी भरती आहे, जवळजवळ 36,000 पदं आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी भरणार आहोत, तर त्यावेळी त्यांना आपण अधिकचे मार्क देऊ जेणेकरून त्यांना प्रिफरन्स मिळेल. मात्र जे कर्मचारी जे आहेत यांच्यावरच पूर्णपणाने डिस्ट्रीब्युशनचं हे अवलंबून असतं, त्याच्यामुळे ह्या संदर्भात सहानुभूतीपूर्वक याचा विचार करावा. आपण सहानुभूतीपूर्वकच कारवाई करणार आहोत. केवळ आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 2005 पासून आपल्या इथे आपल्याला कंत्राटी कर्मचाऱ्यांना थेट सेवेत नाही घेता येत, त्यामुळे म्हणूनच बावनकुळे साहेबांनी जो मार्ग सुचवला त्या मार्गामुळे त्यांना थोडा फायदा मिळेल की आपण भरती करू त्यावेळेस त्यांना जर आपण कामाचा त्यांचा अनुभव पाहता त्यांना ऍडिशनल मार्क दिले तर ते इतरांपेक्षा एक स्टेप वर राहतील आणि मेरिटमध्ये जरा त्यांना त्याचा प्रिफरन्स मिळेल. आपण जो दुसरा मुद्दा सांगितला तो खाजगीकरणाचा मुद्दा नाही आहे, यातले दोन वेगळे मुद्दे आहेत. एक तर डिस्ट्रीब्युशन लायसन्सिंग ही पद्धत आपल्याकडे खूप आधी आलेली आहे. मला असं वाटतं आपण साधारणपणे डिस्ट्रीब्युशन लायसन्सिंग आणि फ्रँचायझी अशा दोन पद्धती आहेत, या दोन्ही पद्धती आपण 2007-8 सालातच स्वीकारलेल्या आहेत आणि आता तर केंद्र सरकारने जे नवीन कायदे मागच्या काळात केले आहेत त्यानुसार कुठल्याही व्यक्तीला एफिशियन्सी वाढवण्याच्या दृष्टीनं कुठल्याही व्यक्तीला त्याचा पुरवठादार हा चूज करण्याचा अधिकार मिळालेला आहे. त्यामुळे
वेगवेगळ्या लायसन्सेसने त्या ठिकाणी आपली वीज विकायची आहे आणि जो चांगला उत्तमात उत्तम अशा प्रकारची सेवा देईल, जसं आपण मागच्या काळामध्ये बघितलं की सुरुवातीला आपले ग्राहक हे टाटाकडे चालले होते कारण टाटा कमी पैशात वीज द्यायचं, मग आपण देखील ते मॅच केलं, तर कॉम्पिटिशन आली तर त्या कॉम्पिटिशन मधनं सेवा सुधारते आणि म्हणून हे जे फ्रेंचायझी मॉडेल आहे हे मॉडेल तयार करत असताना याच्यामध्ये निकष काय ठेवतो आपण, जिथे सगळ्यात जास्त लॉसेस आहेत त्या ठिकाणी आपण फ्रँचायझी देतो. पहिलं याचं उदाहरण घ्यायचं झालं तर भिवंडीला ज्यावेळेस आपण फ्रँचायझी दिलं, आज टॉरेंटने भिवंडीमध्ये अभूतपूर्व बदल केलेला आहे, म्हणजे भिवंडीत इतके कमी लॉसेस होऊ शकतील हे आपल्याला कधीच वाटलं नाही, पण त्यांना त्याचं फ्रँचायझीचं मॉडेलच असं आहे की जोपर्यंत ते लॉसेस कमी करत नाही तोपर्यंत त्यांना पैसेच मिळू शकत नाही. आता मध्यंतरीच्या काळात मागच्या काळामध्ये म्हणजे मुंब्र्याला त्या ठिकाणी, आणि मला तसा सुखद आश्चर्याचा धक्का होता की आमचे मित्र जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः मागणी केली की आमच्याकडे फ्रँचायझी तुम्ही मुंब्र्याला द्या आणि त्यानंतर मुंब्र्याला फ्रँचायझी आपण सुरू केली. आज मुंब्र्यामध्ये त्या ठिकाणी विजेची क्वालिटी सुधारली, आउटेजेस बंद झाले, वेळेमध्ये त्या ठिकाणी वीज पुरवठा सुरू झाला आणि हे सगळं होऊन आज तिथले जे लॉसेस आहेत हे लॉसेस देखील कमी झाले. हेच मालेगावलाही झालं. त्यामुळे शासनाची जी पद्धत आता आहे किंवा कंपनीची जी पद्धत आहे याच्यामध्ये जिथे जास्त लॉसेस आहेत तिथे आपण फ्रँचायझी देतो, आणि फ्रँचायझी देत असताना त्याच्यामध्ये एकतर त्यांच्यावर मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती केली पाहिजे या संदर्भातलं बंधन असतं, आणि त्यांनी जर ती इन्व्हेस्टमेंट केली नाही आणि ते जर कमी केलं नाही तर त्यांना पैसेच मिळू शकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे मॉडेल आता हळूहळू इतर ठिकाणी आपल्याला न्यावं लागेल. त्या मॉडेलचा जनतेलाही फायदा आहे, त्या मॉडेलचा कंपनीलाही फायदा आहे, आणि हे कुठलेही मॉडेल स्वीकारताना एकही आपला कामगार आपण कमी केलेला नाही, त्याला आपण बाजूला टाकलेला नाही, बाजूला टाकण्याचं कारणच नाहीये, आपल्याला त्यांची आवश्यकताच आहे. त्यामुळे या मॉडेलचा समजा आपण इतरही ठिकाणी उपयोग केला, अजून काही ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे द्यावे लागणार आहे, तरी आपल्या कंपनी डिस्ट्रीब्युशन कंपनीचा एकही कामगार आपण कमी करणार नाही. या उलट आपण डिस्ट्रीब्युशन कंपनीमध्ये तर आता भरती काढतो आणि मोठ्या प्रमाणात भरती देखील त्या ठिकाणी करतो कारण आपल्याला त्यांची आवश्यकताच आहे. आपण किमान वेतनाप्रमाणेच त्यांना देतो, पण किमान वेतन आपल्या इथे जर वाढलं नसेल तर त्या संदर्भात समितीची बैठक घेऊन जे काही केंद्र सरकारने किमान वेतनाचे धोरण घेतलेलं आहे त्याप्रमाणे आपण करायला लावू. पण मी केवळ आपल्या माहितीकरता सांगतो की महानिर्मिती कंपनी जी आहे तर या कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कारखाने अधिनियमानुसार आपण पैसे देतो, त्यामुळे तिथे जो कुशल आपला जो वर्कर आहे त्याला 27,657 एवढा पगार आहे, अर्धकुशलला 25,379 पगार आहे आणि अकुशलला 23,230 आहे. आणि महानिर्मिती कंपनीमधील कायदेशीर वेतना व्यतिरिक्त देण्यात येणारी भत्त्याची रक्कम जी आहे ती गणवेश भत्ता, धुलाई भत्ता, शिक्षण भत्ता, सुरक्षितता साधने, सायकल व वाहन भत्ता, जोखीम भत्ता, पाळी भत्ता, साईड भत्ता आणि पूरक भत्ता असे 62% अतिरिक्त आपण त्या ठिकाणी देतो आहोत. त्यामुळे आपण म्हणजे इतर कुठल्याही खासगी क्षेत्रापेक्षा जास्त पैसा हा या ठिकाणी देतो आहोत. तथापि याच्यामध्ये जी काही सुधारणा करण्याची आवश्यकता असेल केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे ते आपण सुधारू.